मंत्री जोल्ले सत्तेचा गैरवापर करत आहेत, अकोळेतील भैरवनाथ समविचारी आघाडी कार्यकर्त्यांचा आरोप। निपाणी तालुक्यातील अकोळे येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याच्या वेळी संबंधित आरवणी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची वेळ 11 ते 3 दिली असताना सत्तेचा गैरवापर करून पोलिसी बळाचा जोर दाखवून सायंकाळी 5 ते 5:15 दरम्यान अपुऱ्या असणाऱ्या कागदपत्रांची उमेदवारांना पूर्तता करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणून दिलेली आहे, असा आरोप अकोळेतील भैरवनाथ समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना केला। यावेळी इंद्रजित सोलंकर म्हणाले, संबंधित आरओनी सर्वांना अर्ज भरण्याची वेळ 11 ते 3 वाजेपर्यंत दिली होती। 3 नंतर आतील व्यक्ती कोणीही बाहेर जाणार नाही व बाहेरची व्यक्ती कोणीही आत येणार नाही अशी सूचना दिली असताना मंत्री जोल्ले यांचे पीए व महसूल विभागाचे तलाठी मुल्ला यांनी 5:15 वाजता येऊन कागदपत्रे दिल्याचे सांगितले। भैरवनाथ समविचारी आघाडीचा उमेदवार आज सकाळी माझा अर्ज भरण्याचा जे काही प्रोसिजर होती मी पूर्ण केली, त्यानंतर आमच्या सर्व पॅनेलच्या उमेदवारांनी साधारणतः 1 ते 1.5 पर्यंत सर्व अर्ज आरवांच्या हातात दिले, त्यानंतर विरोधी गटाचे जे काय उमेदवार होते अर्ज भरायला येणारे ते साधारणतः 2 नंतर आत प्रवेश झाला। त्यानंतर आम्ही आरवांना विचारलं की ही प्रोसिजर तुम्ही जे काय अर्ज भरण्याची आहे ही किती वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितले की 3 वाजेपर्यंत जे कॅन्डिडेट गेटच्या आत आहेत म्हणजे उमेदवारी अर्ज घेऊन त्यांना आम्ही उमेदवारी अर्ज भरायला परवानगी देणार आहे असं हे त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता। त्याप्रमाणे 3 नंतरनं जे काय उमेदवार आत गेले ते साधारणतः ते 2-3 तास आतच त्यांचा म्हणजे कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळं खोळंबा चालू होता, पण काही दंगा किंवा काही गोंधळ चालू नसताना 5:15 दरम्यान पोलिसी बळाचा वापर करून जे काय आत उमेदवारांना जी लागणारी कागदपत्रे होती ती त्यांनी महसूल विभागाच्या तलाट्याकडून आणि जोल्लेंच्या पीएकडून पोलीस बळाचा वापर करून गाडीचं सायरन वाजवून आत ती कागदपत्रचा पूर्तता केली। आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ही लोकशाही चालू आहे, लोकशाहीत असं सत्तेचा गैरवापर करून जे 3 वाजता गेट बंद असताना बाहेरचे लोक आत प्रवेश नसताना तुम्ही पीए आणि तलाट्यांना आत घेतला कसं हे जर आम्हाला उत्तर पाहिजे आहे। रमेश पाटील मुल्ला काय हे जर आम्हाला प्रशासनानं उत्तर द्यावं एवढीच आमची मागणी आहे। धनाजी चव्हाण म्हणाले, काही विरोधी गटातील उमेदवारांची कागदपत्रे कमी होती, ही कमी असलेली कागदपत्रे आणून देणारे मुल्ला तलाठी यांच्या निलंबनाची मागणी केली। लोकशाहीमध्ये हुकुमशाही राज्यव्यवस्था चालणार नाही असे सांगितले। पंचायत निवडणुकी संदर्भात अर्ज जमा करण्याची आजची शेवटची तारीख होती आणि त्याचं टायमिंग होतं 11 ते 3। 11 ते 3 ह्या टायमिंगमध्ये आमच्या पॅनेलचे जे काय उमेदवार होते ते सर्व उमेदवार 1 ते 1.5 पर्यंत म्हणजे आपले सगळे अर्ज जमा करून बाहेर आले होते आणि विरोधी गटाचे जे काही उमेदवार आहेत हे 2 नंतर तिथं आत हजर झाले आणि हजर झाल्यानंतर त्यांची प्रक्रिया जमा घ्यायची चालू झाली। मग आरओ साहेबांनी आम्हाला म्हणजे आम्ही पण विचारलो होते पण आम्हाला सांगितलं की 3 नंतर तुमचं काय हे असणार आहे, तर 3 नंतर जे आत आलेत त्यांना आम्ही हे करणार आतनं बाहेर म्हणजे नंतर बाहेरून आत येऊ देणार नाही आणि जे आत आहेत त्यांचे जमा जे आहेत हेच आम्ही जमा घेणार आणि बाकीचं म्हणजे जसं होईल तसं बाहेर पाठवू, पण साधारण 5 ते 5:15 वाजेपर्यंत आतील व्यक्ती बाहेर किरकोळ 4-5 लोक सोडले तर बाकीची लोक सगळी आतच राहिली, म्हणजे अर्ज जमा करून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सकाळी 11 ते साधारण संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत चालली गेली, एवढ्या वेळ लागत नाही पण त्यांनी ती लावली का तर विरोधी पक्षातील जे काय बाबा उमेदवार राहणार आहेत ह्यांची कागदपत्र कमी होती, 3 उमेदवारांची कागदपत्रांची पूर्तता कमी होती, ॲक्च्युली त्या कागदपत्र त्यांच्याकडे हजर नव्हती, ती हजर करण्यासाठी जे काय प्रक्रिया त्यांनी चालवली म्हणजे त्यांचं जे काय बाबा सत्तेचं हे आहे म्हणजे उपयोग करून त्यांनी काय पहिला काय केलं की PSI साहेबांची गाडी पाठवली गेली, ते इथं सर्व शांततेत चाललेलं असताना PSI साहेबांची गाडी व्हिजिटसाठी आली असेल असं मी म्हणणार नाही की पण त्यांचे सायरन वाजत गाडी आल्यानंतर PSI साहेबांनी आम्हा सर्वांना म्हणजे आम्ही काय तिथं किरकोळ 4-5 लोक ठिकठिकाणी उभा होतो त्या ठिकाणहून आम्हाला सगळं त्यांनी कसं की फांगाफांग करून आम्हाला दूर लोटलं गेलं, त्यानंतर PSI साहेबांची गाडी थांबून PSI साहेब आत जाऊपर्यंत म्हणजे आमच्या गावचे तलाठी मुल्ला हे यांच्या गाडीवरून
रमेश पाटील म्हणून जे काही ज्वेलरी वेगवेगळ्या गाड्या होत्या, तर पहिला मुल्ला आले, मुलांच्या पाठोपाठ ते रमेश आले आणि त्यांच्या म्हणजे मुलाबरोबर ते रमेश आज जाऊन जे काही कागदपत्र कमी होती ती कागदपत्राची पूर्तता त्यांनी आज जाऊन करून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर आमचं लक्ष गेलं आमच्या कार्यकर्त्यांचं. कार्यकर्ते त्याला थांबवत होते पण तो व्यक्ती थांबला नाही, गाडीला किक मारून फास्ट जाऊ लागला. त्याच्या पाठोपाठ आमचे काही कार्यकर्ते पळत पाठलाग केले पण तो व्यक्ती थांबला नाही. मागं बघत होता हळी मारत्याला पण तो थांबला नाही, म्हणजे त्याला भीती होती. म्हणजेच काय, तो 100% कागदपत्र पोच केलेला आहे. त्यामुळं त्यानंतर आमचे कार्यकर्ते गाडी घेऊन जाऊन त्या व्यक्तीला अडवून परत आणत असताना तो व्यक्ती इंद्रजित सोळंकुरे यांच्या गाडीवरती त्या व्यक्तीला आम्ही बसवलो आणि ह्यांच्या पाठोपाठ माझी गाडी होती आणि ह्यांची पुढे गाडी जात असताना PSI साहेबांची गाडी तिकडून म्हणजे निपाणीकडे चालली होती, तेवढ्यात त्या पाठीमागच्या म्हणजे त्या PA असा हात केला PSI साहेबांच्या गाडीला. PSI साहेबांची गाडी परत पुढे जाऊन रिटर्न परत आली. पंचायतजवळ आल्यानंतर आम्हालाच थोडंफार दमदाटी करून तिथं म्हणजे थांबवलं गेलं आणि म्हणून मी काय म्हणतोय की आम्हाला एक शंका आहे, तर मुला जे काय आहेत हे निलंबित झालं पाहिजे. सर्वांनी याच्यावर म्हणजे कसं आहे की शासनाने याच्यावरती विचार केला पाहिजे. अशा गोष्टी होऊ नयेत, आज लोकशाही आहे आणि म्हणजे हुकुमशाही चालणार नाही. यावेळी राजू पाटील म्हणाले, खासदार व मंत्री जोल्ले यांनी सत्तेचा गैरवापर केलेला आहे. निपाणी तहसीलदार कार्यालयातून कागदपत्रे किती वाजता बाहेर आलेली आहे त्याची चौकशी व्हावी. सर्व शांत समाधानानं चालू असताना ही घटना जी घडलेली आहे ते सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी म्हणजे खासदार आणि मंत्र्यांनी हे आपल्या PA इथं हे करायचं काय गरज नव्हती. खरोखर लढायचं असेल तर मैदानात आणि लोकांच्या समवेत असलं पाहिजे. हे त्यांनी विसर पडलेलं आहे इथं अकोले ग्रामपंचायतीमध्ये. वास्तविक ते प्लॅनबद्ध आणि हे होतं, कारण तहसीलदार ऑफिसमध्ये 2:30 कागदपत्र बाहेर पडलेले आहेत 2:30 पुढंच. मग ती आलीच कशी 3 बंद झाल्यानंतर, त्याचं चौकशी करावी हे विनंती. यावेळी इंद्रजित सोलंकर, धनाजी चव्हाण, राजू पाटील, चेतन स्वामी, बाबा पाटील, सुहास पठाडे, चंद्रकांत मलटी यांच्यासह भैरवनाथ समविचारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याला प्रत्युत्तर देताना श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे वॉर्ड नंबर 8 उमेदवार सुहास घुगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, तहसीलदाराच्या चुकीमुळे अकोळ येथील उमेदवाराच्या जातीय दाखल्यावर बोळेवाडी हे गाव लिहिलेले होते, त्यामुळे हा अर्ज छाननीत निघणार हे लक्षात आले. त्यामुळे तहसीलदार साहेबांना विनंती करून सर्व उमेदवारांची कागदपत्रे वेळेत घेऊन आलेली होती. RO साहेबांच्या सूचनेनुसार सर्व उमेदवारांना टोकत देऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आत घेण्यात आले होते. जात दाखल्यांमध्ये दुरुस्ती करून कागदपत्र आणताना विरोधकांच्याकडून ग्रामपंचायती कार्यालयाला घेराव घातल्यामुळे वेळेत कागदपत्र पोहोचत नसल्याकारणाने PSI साहेबांना फोन करून सांगितले. विरोधक आमच्यावर सत्तेचा गैरवापर करत आहेत हे आरोप बिनबुडाचे करत असून त्यामध्ये काही तथ्य नाही. या प्रकाराशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत. विरोधकांनी जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये चौकशी करावी. यामध्ये काही गैर आढळून आले तर त्यांनी करत असलेले आरोप सिद्ध झाले तर आम्ही 24 अर्ज माघार घेऊन त्यांना बिनविरोध करण्याची तयारी आहे असे सांगितले. 8 मी निवडणूक लढवत आहे आणि श्री भैरवनाथ ग्राम विकास आघाडी त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही 23 जागा लढवत आहोत. त्या 23 जागेमध्ये कॅटेगरीमध्ये येणाऱ्या 11 जागा आणि राहिलेल्या जनरल जागा 13 अशा पद्धतीचे 12 अशा पद्धतीचे हे आम्ही 23 उमेदवार निवडून 11 ज्या कॅटेगरी होत्या त्या आम्ही 4 पूर्वी SC महिला 2 ह्या कॅटेगरी आम्ही ऑलरेडी घेतलेलो आहोत. ही कॅटेगरीची डेट तहसीलदार ऑफिसमध्ये तुम्हाला कधीही जर गेला तर कुठल्या तारखेला SC महिला 2 काढलेल्या आहेत कॅटेगरी हे तुम्हाला तिथं तारखेसकट मिळणार. काल आम्ही 2 पूर्वी सातत्यानं आम्ही प्रयत्न करून 10 अर्जी आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही टेबलवरती ठेवल्या. त्यामध्ये 1 SC 1 ST आणि राहिलेले OBC A OBC B महिला अशा पद्धतीच्या कॅटेगरीचा मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर मी काल दिवसभर त्या ठिकाणी राहून तहसीलदार साहेबांच्या सह्या होईपर्यंत रात्री 10 मला 9 दाखलं कालच्या तारखेला मिळालेलं होतं. 15 मला 9 दाखलं मिळालेलं होतं त्याची सुद्धा तुम्ही तारीख आज
आज सुद्धा गेला उद्या सुद्धा गेला तर तुम्हाला त्या तारखेचे दाखले तुम्हाला मिळू शकतील. एका जागेसाठी आम्हाला एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे तहसीलदार साहेब काय म्हणाले, आराय तहसीलदार आणि आम्ही सगळेजण मिळून ही चर्चा करून तुम्हाला मी जातीचा दाखला हा उद्या 10 वाजेपर्यंत तुम्हाला मी पोच करेन म्हणजे द्यायची जबाबदारी घेतो. त्याच्यामुळं मला काल एक जागा एक जागेसाठी जी ओबीसी ए महिला लढत होती त्या जागेला मला ती कॅटेगरी मिळू शकली नाही. त्यामुळं सकाळी आम्ही 9:30 गेलो तहसीलदार कार्यालयामध्ये, आराय आले, सगळेजण त्यांचा सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर त्या जातीचा त्यांनी सगळं आपलं जे काय कॅटेगरी त्यांचं हे असतंय बॉयला, त्यामध्ये त्यांनी ते बघितलं आणि त्या ह्याच्याप्रमाणे की जात ह्या ह्याच्यामध्ये बसत्या आणि यांना जातीचा दाखला काय द्यायला हरकत नाही अशा पद्धतीनं आम्हाला तो दाखला 9:30 आम्हाला मिळाला. हे प्रथम हे सत्य घटना. त्याच्यानंतर रात्री मिळालेले 9 दाखले आणि आज सकाळी मिळालेला 10 दाखला. पूर्वी 2 काढलेले होते, ती एसी महिला काढलेली होती, त्याची सुद्धा तुम्हाला डेट त्यावेळेला मिळू शकते. किती वाजता मिळालं तुमच्या? मला नाही 4:45 मिळालं. 4:30 मिळालं. पण कधी आज काय काल आज जीवत आज मिळालं. पण नेम असा आहे साहेब, कॅन्डिडेट मी आज कुपन हे घेऊन आहे. कुपन काय? रेटिंग मध्ये कुपन घेऊन मी रेटिंग मध्ये. त्याच्यामुळं मी 3 आत गेलो नाही, 3 पुढे मी आत गेलो नाही. मी आम्ही वेटिंगला आहे की वेटिंगला असल्यामुळे करेक्शनही करायला पाहिजे का नको? जो कागद आणला ना त्याचा का सरकार तो कोण दिला नेमका? तो एक मिनिट तो कागद का नाही त्यांनी ज्या वेळेला अतिशय असं म्हणजे पंचायतला घेरलं त्यांनी पंचायतला घेरल्यानंतर आमचा नाईलाज होता, आमचा पूर्ण नाईलाज होता. आम्हाला बी काय म्हणजे आम्हाला पण बोलण्यात काय कळणं झालं की ह्याने सगळे म्हणजे पंचायतला पूर्ण घेरलं त्यांनी, विरोधकांनी पूर्ण घेरलं, हा कागद आत जाऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, साहेब पी एस आयना आम्ही फोन केलं की असं असं वस्तुस्थिती आहे, असं असं ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला आणि आम्हाला ह्याच्याशी काय संरक्षण मिळावं किंवा तो कागद आत घेऊन आमचा कॅन्डिडेट चांगला बाद होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, मी डायरेक्ट पी एस आय साहेबांनी कॉल केलो. कॉल सुद्धा माझा किती वाजता साहेबांनी केला हे सुद्धा माझ्याकडे ऑलरेडी आहे. तुम्ही कॉल डिटेल्समध्ये गेला तर पीएसआय साहेबांच्या सोबत आणखीन कोण होतं? तहसीलदार होते. आणखीन कोण होतं? तहसीलदार तेवढेच होते. बघा अजून कोण होतं काय? तहसीलदार नाही, तलाठी काय केलं, तहसीलदारला आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर तलाठी काय म्हणाले, काय नाही तुम्ही तिथं जावा आणि त्याची इन्क्वायर करून तुम्ही ती कागद हे करायची जबाबदारी घ्यावा. पण आमचा उमेदवार कोण आणि त्यांचा उमेदवार कोण ह्या जर शहानिशा जर केला तर मला रात्रीची घटना रात्री 11:30 मी तहसीलदार कार्यालयावर स्वतः राहून मी बस चालत आलो मी पार्वती कॉर्नरपर्यंत. मी ते जातीचं दाखलं मिळून रात्री मी 11:45 घरात आलो. पण ह्यांनी जे केलेला आरोप त्यांच्यावर दाखलंच नव्हतं, दडपशाही केली, पोलीस गुंडगिरी अमुक तमुक सत्तेचा वापर केला, अण्णाबाईंच्यावर आरोप करणारं हे ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि घडलेली घटना सत्य आहे. तुम्ही ही सत्य जनतेसमोर मांडावं, ही सत्य घटना तुम्ही जनतेसमोर मांडावं एवढी मी तुम्हाला विनंती. आणि सुद्धा आम्ही सत्ताधारी असेल त्यांनी विरोधक असतील त्यांचासुद्धा एक प्रसंग आला की छाननीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सूचकमध्ये काहीतरी चुकलं असेल किंवा करेक्शन करायचं असेल त्यांनीसुद्धा येऊन 5 अशा पद्धतीनं करेक्शन करून गेलं. आम्ही सत्ताधारी असूनसुद्धा आपलं गाव शांततेनं एक निवडणूक लागल्या म्हणून न भाडता एक शांतते गावामध्ये नांदावं अशा पद्धतीनं आमची सॉफ्ट भूमिका असतानासुद्धा आरेरावकी करायचं, गुंडगिरी करायचं, अशा पद्धतीनं दहशत माजवायचं अशा पद्धतीने हे विरोधक काम करत असतात आणि ह्यांचा वेळेत त्यांनी सावरावं नाहीतर गावाला एक अपूळ गाव आहे चांगल्या स्थितीत असतानासुद्धा एक गावाला कलंक लागू नये एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या ठिकाणी तुम्ही हे सत्य मांडून जनतेसमोर आणावं एवढी माझी प्रामाणिक इच्छा मी तुम्हाला व्यक्त करून या गाव अकोळ बेनाडी घाटलं त्यामध्ये बोळवडी त्यामध्ये बोळवडी घाटलं त्यामध्ये बोळवडी घाटल्यानंतर तो दाखला आम्ही 2:30 आमच्या लक्षात आलं निदर्शनास आलं की तहसीलदारने यामध्ये अकोळ घालायचं ग्राम अकोळ घालायचं चुकून बोळवडी हे ग्राम घाटला आणि ह्या अर्ज अकोळचं असतापैकी बोळवाडीचं जर त्या कास्टवरून नाव आलं तर हा अर्ज छाननीत बाद होण्यापेक्षा आम्ही करेक्शन करून घेतलेलं तहसीलदारकडून बरं असं आमच्या ज्यावेळेला निदर्शनात आलं त्यावेळेला आम्ही एखाद्या आमच्या कार्यकर्त्याला तो अर्ज घेतला तो जातीचा जो दाखला दिलता तो हिंदुवळीत अदाखला दिलता तो दाखला आम्ही तहसीलदार कार्यालयाला परत पाठवलं आणि त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाला गेल्यानंतर तो दाखला त्यावेळेला तो कॅन्डिडेट आतमध्ये जे 65 अर्जी भरण्यासाठी जो वेळ होता त्या टायमाला त्याने आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यानं आरोहणी काय केलं की आम्हाला तुम्ही आत या आणि बाकीची माणसं बाहेर जावा, ज्यांच्या हातात अर्ज असेल त्याला आम्ही टोकन देण्याची व्यवस्था करतो अशा पद्धतीनं तो उमेदवार आतमध्ये उभा राहिला. गुंडराव सुमित पोद्दार हा उमेदवार आतमध्ये राहिला. त्याच्यामुळं
जे विरोधी गटाचे आता काही जे आमचं पॅनल आहे त्यांनी मला वाटतंय बरोबर 3 वाजेपर्यंत त्यांचं 23 फॉर्म त्यांनी भरून घरी गेल्यानंतर आम्हाला अर्जी भरायला आमचं स्टार्ट झालं. त्याच्यामुळं कमीत कमी आम्हाला वेळ लागली 6-6:30 वाजेपर्यंत आम्हाला ते टायमिंग आम्हाला म्हणजे घेता आलं. त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी टोकन देऊन आम्हाला लाईनमध्ये ठेवलं. तोपर्यंत अर्जामध्ये जे काही करेक्शन होतं तो अर्ज करेक्शन करण्यासाठी तो बाहेर गेल्यामुळं शे त्या विरोधकांना ती बातमी समजली आणि विरोधकांनी एक चंग बांधला की हा कागद यांच्याजवळ नाही आहेत आणि हे आमच्याजवळ एक फक्त तहसीलदारच्या चुकीमुळे राहिलेला तो अर्ज करेक्शन आम्हाला पाहिजे होता. तर यांनी अपोजिशननं आमच्यावर आरोप केलं की तुमच्याजवळ 4-5 जातीचं दाखलं नाहीत आणि सत्तेचा बळाचा पोलिसांचा वापर करून हे आम्हाला तुम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये तहसीलदार केलेली चूक ही आमच्या आज म्हणजे सत्ताधारी गटावर या आमच्या नशिबाला आलेलं आहे आणि त्याच्यामुळं यामध्ये ज्वल्ले वहिनी असतील त्या कर्नाटक राज्याच्या मंत्री कॅबिनेट मंत्री ज्वल्ले वहिनी असतील आमचे खासदार अण्णासाहेबांना ज्वल्ले असतील याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आणि कुठलाही हेतू नाही. तर आमचा यामध्ये अतिशय चांगला प्रामाणिक प्रयत्न आहे. जर साहेब तुम्हाला आम्हाला जर त्यांना एवढंच जर चॅलेंज असेल तर एवढी हमी जर असेल तर आम्ही जर तुमच्या हे जर आज जे मी जे काय बोललो आहे ते तहसीलदार ऑफिसमध्ये तुम्ही प्रेस रिपोर्टर असतील पत्रकार असतील त्यांनी ते सिद्ध करावं. मी तिथं जाऊन ती करेक्ट बातमी घ्यावं आणि जर त्यामध्ये जर चुकीचा जर असेल तर कालच्या 15 तारखेला जर त्या जातीचं दाखलं मी जर मिळवलो नसेल तर आम्ही 21-21 माघारी घेऊन त्यांना 23 आम्ही माघारी घेऊन त्यांना बिनविरोध द्यायची आम्ही जबाबदारी घेतो. एवढा आमचा आज चॅलेंज आहे. त्यांनी जाऊन त्यांनी चौकशी करावं नाहीतर त्यांनी तर आमच्यावर जो पद्धतीने आरोप करतायत घाणीट आरोप करतायत तर त्यांनी जर आमच्यावरती आरोप सिद्ध झाला तर आम्ही माघारी घ्यायला तयार आहेत आणि त्या तुम्ही जर पत्रकारांनी ते उजेडास आणलं तर त्यांनी माघारी घेऊन घरात बसावं. या ठिकाणी मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी जे त्यांनी काय आमच्यावर जे आरोप केलेत ते त्यात काही येत त्यांनी आणि जर तुम्हाला जर त्याची सत्य पडताळणी पाहायची असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या दिवशी आम्हाला जातीचं दाखल देतात त्या दिवशी तुम्हाला क्रियालिटी म्हणजे किती. यावेळी रवी गावडे, बापूसो कट्टीगले, नाना कुलकर्णी, वैभव रांगोळी, रावसाहेब कराळे, रमेश मिस्त्री, सुजय मिस्त्री, सुहास घुगे यांच्यासह भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.